जिल्ह्यात केवळ 34% पाणी साठा सध्या शिल्लक राहिला आहे, त्यामुळे नागरिकांवरती आता पाणी कपातीची वेळ आली आहे. नाशिक शहराला पाणी आरक्षणानुसार फक्त 14 जुलैपर्यंत पाणी पुरवठा होऊ शकेल, इतकाच जलसाठा गंगापूर धरण समूहात शिल्लक राहिला आहे. धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जलसाठे हळूहळू कमी होऊ लागले. जसा जसा मे संपतोय तसं तसं पाण्याची पातळीही कमी होताना दिसत आहे. एकूण जिल्ह्यात 34% पाणी साठा फक्त शिल्लक आहे आणि गंगापूर धरण समूहात पण पाणी साठा कमी झाल्यामुळे आता पाणी कपातीचं संकट हे नाशिक शहरावर आपल्याला घोंगवताना दिसतंय. एकूण जर परिस्थिती बघितली तर जवळजवळ 5 धरणांमध्ये 10% हा पाणी साठा शिल्लक राहिला आहे आणि एकूण नाशिक शहरासाठी म्हटलं तर 15 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणी साठा नाशिक महापालिकेच्या आरक्षणाप्रमाणे आहे. त्यामुळे जवळजवळ 15 ते 20% पाणी कपात करणं अन्यथा एकच वेळ पाणी पुरवठा करणं हे आता महापालिकेसाठी क्रमप्राप्त आहे. त्यामुळे महापालिका आता या पद्धतीनं प्रस्ताव तयार करत आहेत. जिल्ह्यात सुद्धा परिस्थिती तशी भीषण आहे. जर 15 ते 17 जुलै जूनपर्यंत पाऊस आला नाही तर येत्या काळात पाण्याची परिस्थिती बिकट होऊ शकते आणि हा पाणी साठा जास्तीत जास्त पुरवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी काही प्रमाणामध्ये पाणी कपात करण्याची सूचना ही प्रशासन या ठिकाणी करताना दिसतंय आणि त्यामुळे येत्या काळात पाणी कपातीचं संकट कोरोनासोबत आता नाशिककरांना झेलावं लागणार आहे. पुढे जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्यरात्री पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी अचानक भेट देत पाहणी केली. एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात रहदारी असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मार्केटमधील वेळ वाढवण्यात आली आहे, मात्र रात्रीच्या वेळी कोरोनाच्या नियमांचं पालन होतं का हे पाहण्यासाठी स्वतः आयुक्तांनी भेट दिली. वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बदलापुरात शनिवारपासून 8 दिवस कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश पालिका प्रशासनानं दिलेत. या काळात फक्त मेडिकल स्टोअर्स खुली राहतील, त्यामुळे नागरिकांनी आज सकाळी बाजारात गर्दी केली. स्टेशन परिसरात त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. प्रशासनाच्या निर्णयावरती नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुमारे 1.5 लाख मुलांना कोरोना झालाय. रोज 500 मुलांना कोरोनाची लागण होतीये. यातली सर्वाधिक मुलं ही मुंबईतली आहेत. राज्यात 1 ते 10 या वयोगटात 1,47,420 मुलांना बाधा झाली कोरोनाची, तर 11 ते 20 वयोगटामध्ये 3,33,926 मुलांना कोरोनाची आजवर लागण झाली. दुसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या मुलांची संख्या ही 1.5 ते 2% अधिक आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे 24